नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध आणि वीकेंड लॉकडाऊन लागू केलाय। तसंच राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचाही सरकारचा विचार असल्याचं कळतंय। मात्र लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोध दर्शवलाय। राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन विरोधात उदयनराजे भोसले यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। उदयनराजे यांनी हातात कोटरा घेत भीक मागो आंदोलन केले। राज्यातील गोरगरीब जनतेचे मोठे हाल सुरू आहेत। छोटे व्यापारी व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। अशावेळी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केल्याने ते देशधडीला लागतील असं मत भोसले यांनी व्यक्त केले। लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात उदयनराजे यांनी हातात कोटरा घेत रस्त्यावर फिरून भीक मागो आंदोलन केलं। यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्तेही उपस्थित होते। पुढे पोवाई नाक्यावरील फुटपाथवर एका झाडाखाली बसून भोसले यांनी आंदोलन केलं, तेव्हा काही जणांना त्यांनी कटोऱ्यात पैसे टाकण्यासाठी सांगितले। लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नसू शकतो। व्यवसाय झाला नाही तर व्यापारी वर्ग कामगारांना पगार कसा देणार असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारलाय। तसंच सणासुदीचे दिवस असल्याने व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरलाय। आता दुकानच बंद ठेवली तर व्यवसाय कसा होणार, व्यापारी बँकेचे हप्ते कसे भरणार असंही त्यांनी विचारलंय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्रमण विकासाचा। नमस्कार।